आज सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू असताना विरोधकांच्या वतीने आरोप करण्यात आला की मराठा आरक्षण प्रकरण हे लांबवण्यासाठी 5 न्यायमूर्तींची मागणी करण्यात आली। यावर आज राज्य सरकारला स्वतःहून स्पष्ट करावं लागलं की 5 न्यायमूर्तींची मागणी विनोद पाटील यांनी 27 फेब्रुवारी रोजी केली होती। आम्हाला जरी उशीर झालेला असला परंतु विनोद पाटील यांनी पहिले मागणी केली होती आणि त्या पाठोपाठ आम्ही ही मागणी त्यांच्या मागे करत आहोत। माझा मुद्दा एवढाच आहे की आम्ही सातत्याने सांगत होतो की राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही आणि राज्य सरकार सांगत होते आम्ही गंभीर आहोत। विरोधकांच्या वतीने ज्यावेळेस आरोप करण्यात आले त्यावेळेस राज्य सरकारला माझा म्हणजे मराठा समाजाचा आधार घ्यावा लागला। खरं तरी जबाबदारी राज्य सरकारची होती की अशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे। याच्यावर आज स्पष्ट झालं की राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कुठल्याही पद्धतीने गंभीर नाही। वेळ काळूपणाचं धोरण हे राज्य सरकार करत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांना माझ्या मागे म्हणजे समाजाच्या मागे लपावं लागलं आणि सांगावं लागलं की फेब्रुवारीमध्ये मराठा समाजाने अर्ज केलेला आहे। ही जबाबदारी राज्य सरकारची नाही का असा प्रश्न मला आज या ठिकाणी राज्य सरकारला विचारावासा वाटतो।